नमस्कार मी प्रसन्न जोशी साम टीव्ही डिजिटलच्या लक्षस्त माझा आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्याला कल्पना आहे लक्षस्त माझाच्या माध्यमातून आपण दररोज विविध विषयांबद्दल बोलत असतो बातमीबद्दल बोलत असतो बातमीच्या पलीकडे अशा अनेक घटना व्यक्ती संस्था असतात अशा अनेक गोष्टी घडत असतात की ज्याचं म्हणाव तसं जरी समजा बातमी झाली असेल तरी सुद्धा त्याबद्दल जे एक भाष्य केलं पाहिजे त्याबद्दल जे बोललं पाहिजे त्याची गा त्याचं गांभीर्य तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे त्या, त्या गोष्टी दरवेळी मीडियातून होतातच असं नाही आणि अस असेच विषय तुमच्यापर्यंत आणण्याचं आपलं एक माध्यम म्हणजे लक्ष असतं माझं जो आपण म्हणतोय की मराठीतला पहिला डिजिटल ओपिनियन बेस्ड शो आहे इंटरॅक्टिव्ह शो आहे ज्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता तुम्ही मुद्दे मांडता तुम्ही टीका करता तुम्ही कौतुक करता आणि असा आपला शो म्हणजे लक्ष असतं माझं आजचा विषय फार गंभीर आहे आजचा विषय यासाठी गंभीर आहे कारण या विषयाकडे आपण लक्ष दिलं नाही तर तालिबानमध्ये जे सध्या चाललेलं आहे त्या गोष्टी रस्त्या रस्त्यावरती मुंबईमध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतातल्या शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील काय चाललेलं आहे सध्या पुण्यासारख्या शहरात म्हणजे पुणे काय बाकीच्या शहरांपेक्षा फार वेगळं असं मी म्हणणार नाही आहे पुणे पण एक महत्त्वाचं शहर आहे महा महाराष्ट्रातली जशी बाकीची शहर आहे तसंच आणखी एक शहर म्हणजे पुणे शहर आहे या पुणे शहरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तेरा जणांनी बलात्कार केला सामूहिक बलात्कार केला जिथे आजही नावडते असे स्पर्श विनयमंग या गोष्टीसुद्धा आपल्याला चीड आणतात अशा गोष्टी पाहिल्या तर आपल्याला चीड येते तिकडे विचार करा तेरा जण बलात्कार करतात त्या मुलीवर अशाच प्रकारची घटना दिल्लीमध्ये घडली होती निर्भया रेप केस प्रकरण घडलं होतं बँगलो बंगळुरूमध्ये घडलं होतं त्याच्यानंतर परत एकदा अशाच प्रकारची घटना नुकतीच बंगळुरूमध्ये सुद्धा आय गेस बंगळुरूमध्येच घडली या बलात्काराच्या घटना आपण पाहतो हळहळतो त्यातसुद्धा त्या मुलींचं किंवा त्या स्त्रियांचं ज्यांचं किमान रिपोर्टिंग होतं ज्यांच्या बातम्यासमोर येतात एक रेटा तयार होतो किमान त्यांची दात तरी लागते अशा अनेक मुली अशा अनेक महिला अशा अनेक स्त्रिया आहेत देशा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये की ज्यांची दादही लागत नाही त्याची बातमीसुद्धा होत नाही एक वाईट म्हणा दुर्दैव म्हणा आपल्या सगळ्यांचं असं की या घटना इतक्या प्रमाणात घडत आहेत की रोज मरे त्याला कोण रडे खून बलात्कार या घटना इतक्या रोजमरा की जिंदगी की बात हो चुकी है, ले ले आहे इतक्या रोजच्या घडणाऱ्या घटना बनलेल्या आहेत की आता त्याबद्दल काही वाटतही नाही आणि त्यामुळे आता झालंय असं की एका व्यक्तीने एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेवरती मुलीवरती केलेला बलात्कार यापेक्षा चर्चा घडवून आणण्यासाठी आपल्याला सामूहिक बलात्कार आता लागतो ही आपल्या समाजाची एक वाईट स्थिती आहे म्हणजे याच्यात मी सुद्धा मी पण तेवढाच दोषी आहे जेवढा की आपण जर का प्रेक्षक असू तर मी पण तुमच्यातलाच एक म्हणून एक मी पण दोषी आहे कारण आता झालंय असं की एका व्यक्तीने केलेला बलात्कार आमच्यासाठी बातमीच नाही उरलेली आता आम्हाला चर्चा करण्यासाठी लक्षस्त माझं करण्यासाठी बातमी करण्यासाठी चर्चा डिबेट घडवून आणण्यासाठी आम्हाला सामूहिक बलात्कार पाहिजे आम्हाला आता साधे सुद्धा ऍक्सिडेंट नको आहेत आम्हाला असे ऍक्सिडेंट पाहिजेत की ज्याच्यामध्ये भरपूर माणसं मेली असली पुराने अख्ख्या जिल्हा प्रदेशाची शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली असली की मग आमचं लक्ष तिकडे जातं मग आमच्या सरकारचं लक्ष तिकडे जातं आणि हे जसं त्या गोष्टीला लागू आहे तेच हे आमच्या एखाद्या भगिनीवरच्या बलात्कारासाठी सुद्धा लागू आहे आम्हाला सामूहिक बलात्कारच पाहिजे त्याशिवाय आमचं लक्षच तिकडे वेधलं जात नाही तर मग ह्या अशी घटना घडलेली अशी घटना घडलेली आहे पुण्यामध्ये परवाचीच घटना ही आणि एका अल्पवीन मुलीवर बलात्कार झाला तेरा चौदा जणांनी हा बलात्कार केला त्या मुलीचं वय सारण तेरा चौदा वर्षाची ती अल्पवीन मुलगी आहे तिच्यावरती अशा काही एक बारा तेरा लोकांनी बलात्कार केलेला आहे या घटनेकडे बघत असताना अनेक प्रकारे बघावं लागेल आपल्याला एक ती घटना म्हणून वाईट आहे दोषींवरती कारवाई झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे याची मागणी तुम्ही पण कराल मी पण करतोय आपण सगळेच करणार आहोत या घटनांच्या पलीकडे आपल्याला हे प्रश्न पडले पाहिजेत की बलात्कार होत आहेत का अशातला भाग नाही की भारतामध्ये बलात्कार होत नव्हते बलात्कार होत होते रिपोर्टिंग कमी जास्त प्रमाणात असेल पण बलात्कार होत होते गेल्या काही काळापासून त्याची भीषणता त्याची वारंवारता या घटनांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आणि त्याच्यातला एक धागा दोरा आपल्याला नियमितपणे बघायला मिळू लागलेला आहे तो म्हणजे या सगळ्या लोकांवरती ही जी मुलं असतात ती सुद्धा बलात्कार करणारे सुद्धा सगळे पुरुष असतात अशातला भाग नाही काही अल्पवयीन मुलं सुद्धा असतात कुमारवयीन मुलं सुद्धा त्यामध्ये असतात आणि संख्या ही या बलात्कारांच्या संख्या वाढलेल्या आहेत अनेक घटनांमध्ये असं झालेलं आहे की अशा मुलीवरती बलात्कार करणारे ही तरुण मुलं असतात त्यातल्या त्यांना पुरुष म्हणायचं कारण अठरा वर्ष त्यांनी पार केलेलं आहे म्हणून अन्यथा ती कुमारवयीन मुलंच असतात कधी कधी त्यांचं नाव येतं कधी कधी येत नाही कारण अल्पवयीन मुला मुलींची नावं आपण देत नाहीत बातम्या आपल्यावरती रिस्ट्रिक्शन्स आहेत बंधन आहेत त्यामुळे आपण ते देत नाहीत आपण कधी हा विचार केलाय का की आपल्या समाजामधली ही तरुण पिढी मग ती कोणतीही असेल त्यांच्यावरती अशा अशा काय गोष्टी घडत आहेत त्यांच्यावरती काय परिणाम घडून आणला जातोय की हे लोक बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करत आहेत खून भीषण आहेच खुनामध्ये जीव जातो एखाद्याचा जीव जाणं ही गंभीर भीषण वाईट गोष्ट आहेच बलात्कारामध्ये काही आणखी गोष्टी होतात ती व्यक्ती जिवंत राहते पण आपल्या शरीरावरती आपल्या इच्छेविरुद्ध झालेलं अतिक्रमण कोणी केलेलं आपल्याला स्पर्श आणि त्याच्यातून झालेला बलात्कार याची जी एक ओरबडणारी जाणीव त्या व्यक्तीबरोबर जीवनभर राहते ती एखाद्या खुनापेक्षा सुद्धा डेंजरस आहे ती एखाद्या खुनापेक्षा सुद्धा घृणास्पद आहे त्रासदायक आहे वेदनादायी आहे आणि म्हणून जर का अशा अशा प्रकारची कृती तरुण मुलं करत असतील म्हणजे सीजन गँगस्टर नाही किंवा ज्यांनी म्हणजे गुंडगिरीमध्येच ज्यांचं आयुष्य गेलेले असे लोक नाही आहेत तरुण मुलं कुमारवयीन मुलं जेव्हा अशा गोष्टी करतात मग त्यांच्याकडनं आक्षेपार्ह स्थितीतले व्हिडिओ तयार केले जातात मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे मग त्याचे व्हिडिओ तयार करायचे मग तिला ब्लॅकमेल करायचं मग मित्रांकरवी पुन्हा रेप घडवून आणायचा स्वतः रेप करायचा किंवा अशा असंख्य गोष्टी त्या मुलीला लुटायचं आर्थिकदृष्ट्या लुटायचं या सगळ्या हे अक्कल कुठून येते ही प्रवृत्ती कशी तयार होते हे हे सगळं येतं कुठून आणि हे सगळा विषय बघत असताना माझा एक मी असं म्हणतो हे माझं विश्लेषण आहे हे माझं मत आहे आणि ज्याला आपण म्हणतो की मी ते दुरुस्त करायला तयार आहे मला जे जाणवतंय ते असं की याच्यामागे मोठ्या प्रमाणात या मुलांवरती होणारा पोर्न कंटेंट पोर्नोग्राफिक व्हिडिओ जे मोबाईलवरती सध्या बघायला मिळतं जे सध्या कुठेही तुम्हाला इंटरनेटवरती पाहायला मिळतं या सगळ्याचा मोठा परिणाम बघायला मिळतोय असं म्हटलं जातं आणि अनेकदा अशा प्रकारे दावा केला जातो की संत तुकाराम चित्रपट बघितल्याने कोणी संत तर बनत नाहीत ना मग पोर्न वगैरे दाखवल्यामुळे किंवा असला काहीतरी अतिशय प्रक्षोभक कंटेंट दाखवल्यामुळे लोक लगेच खून बलात्कार करतील असं तरी का म्हणतात हे लॉजिक थोडंसं ऐकायला आपल्याला वाटतं की अरे बरोबर लॉजिक आहे पण असं नाही आहे लक्षात घ्या चढ चढणं अवघड आहे उतरावरती घरंगळत जाणं सगळ्यात सोपं असतं कारण त्याला काही लागत नाही तुम्ही आपआपच त्याच्या मार्गाला लागतात चांगलं काहीतरी होणं संत तुकाराम होणं संतत्वाकडे तुकारा जाणं चांगल्या गोष्टी सतत येणं या गोष्टी अवघड असतात त्यासाठी कष्ट कराव्या लागतात साधना करावी लागते पण चुकीच्या मार्गावर जाणं ही गाडी जास्त ही रुळावरनं घसरण्याची शक्यता जास्त असते आणि तुम्ही विचार करा ह्या असा पोर्न व्हिडिओ त्याच्यावर तिचे एक्सप्लिसिट व्हिडिओ की ज्या वस्तुस्थितीशी काही संबंध नसलेल्या गोष्टी ज्या त्या पोर गोष्टीमध्ये दाखवल्या जातात त्या व्हिडिओमध्ये दाखवल्या जातात आणि आता तर काही पोर्न साईट्सवरती तर असे सी सी टी व्हीद्वारे पक घेण्यात आलेल्या व्हिडिओज पहा लहान मुलींना पहा आणखी काय काय गोष्टी पहा याचे सेक्शन असतात लोक आवडीने चवीने जातात त्याच्यासाठी पैसा मोजायला तयार आहेत हे व्हिडिओ जेव्हा या मुलांच्या हातामध्ये मग कोणत्याही भागातली मुलं असतील कोणत्याही क्लासमधली मुलं मुली असतील त्यांच्यापर्यंत जेव्हा हे व्हिडिओ जात असतील तेव्हा काय होत असेल हे व्हिडिओ बघून त्यांच्या मनात काय इच्छा तयार होत असतील आणि मग त्या व्हिडिओनं भ्रष्ट झालेलं त्यांचं डोकं जेव्हा त्याच्या मनामध्ये तयार झालेली वासना त्यांच्यामध्ये तयार झालेला फोर्स बाहेर काढायचा प्रयत्न करत असतील तेव्हा त्या गोष्टी ते लोक काय करतील ते लोक काय करतील याचं उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये झालेली घटना भारतामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या घडलेल्या घटना या घटना हे त्याचं हे त्याच्याशी संबंधित नाही याचा दावा आपण करू शकतो सोपं आहे या मुलांनी किंवा या तर लोकांनी बलात्कार केला त्यांना काय जेलमध्ये घाला त्यांच्यावरती काय कारवाई व्हायची होई ती होईल एक समाज म्हणून विचार करूयात आपण अशी पोरं असे तरुण जेलमध्ये जात आहेत त्यांच्या या वयाच्या आड्यानिड्या टप्प्यावरती त्यांनी असं कृत्य केलेलं आहे त्या कृत्याचं समर्थन नाही त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण हे सगळं त्यांच्या डोक्यात घातलं कोणी कोणत्या परिस्थितीमुळे ते अशा प्रकारचे भडकाव डोक्याचे झाले की ज्यांना अशा काहीतरी विचित्र विकृतीने स्वतःचा आनंद ओरबाडून घेण्याची इच्छा त्यांच्यात तयार झाली आणि यासाठी आपल्याला घटनेच्या मुळापर्यंत जावं लागेल का माहिती आहे तुम्हाला कारण आज ती पोरं असतील ज्यांच्याशी आपला काही संबंध नाही आपण म्हणतोय त्यांना काय फाशीवर चढवा नाही तर ते काय त्यांना जेलमध्ये घाला पण असे व्हिडिओ जेव्हा तुमच्या आमच्या घरातल्या आपल्या वस्तीतल्या परिसरातल्या शाळेतल्या कॉलेजमधल्या मुला मुलींच्या हातात जेव्हा हे व्हिडिओ जात असतील तेव्हा त्यांच्यावरती कोणतं शिक्षण होणार आहे कोणतं लैंगिक शिक्षण होणार आहे आजही एकतर आपल्याकडे विषय बोलले जात नाहीत हे विषय समजून घेण्याचा एकच मार्ग या मुलांसमोर होतो तो म्हणजे असले व्हिडिओ क्लिप्स आणि या गोष्टी जेव्हा ते बघून स्वतःच्या काही धारणा बनवत असतील शारीरिक संबंधांबद्दल तथाकथित प्रेमाबद्दल तेव्हाही पुरं काय करणार आहेत तुम्हाला असं वाटतं की बलात्कार वगैरे फार भीषण आहे तुम्हाला मी आणखी सांगतो अशा घटना घडलेल्या आहेत दिल्लीमध्ये घटना घडल्या की शाळा कॉलेजेसमध्ये मुलं मुलींचं काहीतरी स्कॅडल सुरू आहे आणि व्हॉट्सॲपच्या क्लोज क्लोज ग्रुप्समध्ये वाट्टेल त्या गोष्टी दिल्या जातात दिल्या घेतल्या जातात व्हिडिओ शेअर केले जातात एक्सप्लिसिट व्हिडिओ शेअर केले जातात मुला मुलींचे मधल्या काळात हे प्रकरण बाहेर आलं होतं इतकंच नाही त्या मुलांची भाषा दिल्लीतल्या एका चांगल्या शाळेतल्या मुलांची व्हॉट्सॲपवरची भाषा ते आपल्या शिक्षक शिक्षिकांबद्दल आपल्या वर्गातल्या मुलींबद्दल ज्या भाषेत बोलत होते जे इच्छा व्यक्त करत होते सामूहिक बलात्काराची इच्छा व्यक्त करत होते हे त्यांच्या डोक्यात कुठून आलं उत्तम तुम्ही म्हणता ना बाकीचे गुंड आणि बाकीची पोरं सोडून त्या कुठल्या भागातून आले असतील दिल्लीच्या तथाकथित चांगल्या ती मुलं चांगल्या घरातून आलेली मुलं खाण्यापिण्याची काही ददात नाही आई वडिलांकडनं पूर्ण सपोर्ट अशा मुलांच्या मनात ही आपण सामूहिक बलात्कार करायची इच्छा का तयार होते आणि यासाठी यासाठी आपल्याला लक्ष घातलं पाहिजे की या मुलांपर्यंत जात आहे काय ही मुलं ही आजूबाजूची मुलं बघतायत का है या मोबाईलमध्ये काय वाचतायत काय बघतायत का आणि ते बघितल्यानंतर त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे ज्या प्रकारच्या काही विशिष्ट प्रकारच्या सिरियल्स क्राईमच्या नावाखाली सिरियल्स दाखवल्या जातात आणि त्यातून माफ करा त्यातून ज्या गोष्टी त्यांच्यावरती बिंबवल्या जातात प्रेक्षकांवरती काय होणार आहे अनेकदा तर त्या मुलांनी घर घरफोडी चोरी खून अपहरण करणाऱ्या मुलांनी किंवा तरुणांनी कबुली दिलेली आहे की आम्ही टी व्हीवरच्या या चॅनलवरची ही सिरियल बघितली आणि त्याच्यावरनं आम्हाला प्लॉट लक्षात आला की काय केलं पाहिजे कंटेंट त्यांच्या डोक्यामध्ये ते चाललेले आहे डोक्यात ते चालू आहे आणि मग मग असल्या काहीतरी विकृत्या बाहेर पडतात सामूहिक बलात्कार तेरा जणांनी म्हणून बलात्कार केला कशाला म्हणतात <coughs> काय झालं असेल त्या मुलीबद्दल कोणती वेदना घेऊन ती मुलगी आता जगणार आहे आणि म्हणून बलात्काराची घटना खुनाची घटना केवळ हलक्यावरती घेऊ नका एक बातमी बघितली आणि सोडून दिली टी व्हीवरती बातमी बघितली सोडून दिली वाचून सोडून दिली असं करू नका कारण या प्रत्येक बातम्या म्हणजे आपल्या घरातल्या दरवाज्यावर आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेल्या या घटनांचं सावट आहे दस्तक घरावरती टोले पडतायत आपल्या या घटना तुमच्या घराच्या आतपर्यंत येऊ शकतात ही, शकता। ही मुलं या व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या असू शकतात घरच्या असू शकतात कारण त्यांच्यापर्यंत काय जातं त्याकडे आपण लक्ष देत नाही आहोत आज झालंय असं की बाहेर पडता येत नाही आहे त्यामुळे मुलं तुलने चला मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसले तर जरा ठीक आहे हरकत नाही जरा त्यांनी त्यांचं तेन आयुष्य जगावं किमान शांतपणे घरी बसलेलं आहे म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला जातोय काय बघतोय तो मुलगा काय बघतोय ती मुलगी कोणत्या गोष्टी घडतायत आपलं काही त्याच्यावरती लक्ष आहे आपण स्वतः स्मार्ट आहोत हा मोबाईल वापरण्यासाठी आणि जर का आपण हे लक्ष देत नसू तर काहीतरी गंभीर गोष्टी घडतायत काही गोष्टी गंभीर घडू शकतात घडू लागलेल्या आहेत आणि हे टोले पडतायत हा दरवाजावरती हा टकटकचा आवाज ऐकायला येऊ लागलेला आहे आज तो कुठल्या तरी या बिचाऱ्या मुलीच्या बाबतीत घडलेला आहे ते उद्या तुमच्या आमच्या कुणाच्याही कुणा घराच्या बाबतीत घडू नये मग बलात्कारिता असो बलात्कार जिच्यावरती झालेला आहे अशी पीडित मुलगी असो किंवा असे प्रकार करणारी मुलं असो ही कुणाचीही असता कामा नयेत हे कुणाच्याही बाबतीत घडू नये कारण केवळ बलात्कार या घटनेकडे बोट दाखवायचं नाही आहे त्याच्यामागची प्रवृत्ती मानसिकता आतमध्ये जे विषारी बीज पडलेले आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि म्हणून आपल्याला लक्ष ठेवायचं आहे या यंत्रावरती आपल्या तरुण पिढीच्या हातामध्ये हे यंत्र गेलेलं आहे आणि त्याच्यातून ही व्यक्ती काय बघते आणि काय होणार आहे त्याचं याच्यावरती आपण जर का समाज म्हणून लक्ष ठेवणार नसू तर आपण फार मोठी गंभीर किंमत मोजतो आहे आज एक वेगळं नाव असेल उद्या ते नाव तुमच्या घरातलं कोणाचं असू नये या प्रार्थनेसह इच्छेसह या, या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो नेहमीप्रमाणे मी लोकांच्या कमेंट्सही घेत असतो काही कमेंट्स मला खाजगीमध्ये पण आलेल्या आहेत एक कमेंट आलेली आहे की अशा याच्या बाबतीत आ, या बलात्कारांच्या काय त्याला म्हणजे लिंगविच्छेदन डायरेक्ट त्यांनी विच वेगळे शब्द वापर लिंगविच्छेदनच करून टाकलं पाहिजे बरोबर आहे अशी अपेक्षा होणं स्वाभाविक आहे राज ठाकरे सुद्धा मधल्या काळात म्हणाले होते की अगदी क्रूर पद्धतीने अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे शिक्षा कोणत्या प्रकारची द्यावी जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या बलात्कारांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा आहेत प्रश्न असा आहे की तो माणूस तसं का करतोय माझा त्या ठिकाणी तुमचं लक्ष आहे तो होतोय का असं केलं का जात आहे दुसरा एक मुद्दा आणखी एक प्रश्न पुढे आलेला एक मुद्दा उपस्थित आलेला आहे की पोरून बघितल्याने बलात्कार होतात असं तुम्हाला म्हणायचंय का मी असं नाही म्हणते असंच होतंय असं नाही म्हणायचंय मला पण हे बऱ्यापैकी समोर आलेलं आहे की अशा मुलांवरती मग चोरी दरोडे गुन्हे करणारे लोक असो किंवा हो बलात्कारी असो यांच्यावरती जो मोबाईल मधून ते ज्या गोष्टी बघत असतात ज्या गोष्टी त्या पाहतात ते लोक पाहतात त्यांचा परिणाम त्यांच्यावरती होतो की नाही आपल्यावर होतो की नाही शक्तिमान बघून उडी मारण्याचे प्रयत्न मुलांनी केले की नाही आपल्याला त्या बातम्या आठवत आहेत आणि मुलगा पडला आणि त्याचा जीव गेला आपल्याला आठवत आहे हे ब्ल्यूवेल्थ सारखा गेम खेळायच्या नादामध्ये लोकांनी काय वाटेल ती साहसं केली मग तीच मुलं जेव्हा त्यांच्यावरती अतिशय विकृत स्वरूपाच्या व्हिडिओ क्लिप्स येत असतील काय वाटेल त्या बनवलेल्या स्टोऱ्या त्यांना बघायला मिळत असतील लैंगिकते संदर्भातल्या काय होत असेल त्या मुलांवरती आणि म्हणून मी असा दावा नाही करते पण मी हा मुद्दा मांडतोय की या पोर्नोग्राफिक कंटेंटकडे समाज म्हणून आपलं लक्ष असायला हवं आणखी पण मी काही कमेंट घेण्याचा प्रयत्न करतो गुरु नागाणे म्हणतात संस्कार कमी पडतात चित्रपट मीडिया हिंसक भडक चित्रपट वाढलेली लोकसंख्या नशेबाजी मुख्य कारणं आहेत ही कारण महत्वाची आहेत पण त्याचप्रमाणे नागणेजी हे सगळं होत असताना आपण समाज म्हणून सगळे काय करतोय आपल्या आजूबाजूला आपण जेव्हा त्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल पाहतो तेव्हा आपल्या मनात काय येतं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तू बघतोस काय किती वेळ तुम्ही यावरती काय काय बघताय तुम्ही आपल्या पालकांना जर का चाईल्ड लॉक मोबाईल या अशा मोबाईलच्या चित्रपट कंटेंटवरती कसं नियंत्रण आणावं हे आपण बोलणार नसू आपण एक समाज म्हणून आपल्या सरकारवरती दबाव तयार करणार नसू की अरे या गोष्टी आमच्यापर्यंत नका पोचू देऊ कारण शेवटी चाईल्ड लॉक तुम्ही कुठे कुठे लावणार आहात आता आजकाल तर मुलं पण एवढी स्मार्ट झालेली की त्यांना माहिती कुठून काय बघायचं आहे यासाठी आपण काय करू शकतो का का म्हण आपण डोळे बंद करून ठेवणार आहोत की काही नाही संत तुकाराम बघितल्याने संत होत नाही मग पोर्नोग्राफी कंटेंट बघितल्याने बलात्कार कसे होतील अशा एका चुकीच्या अर्धवट आकलनाच्या आणि दिशाभूल करणाऱ्या लॉजिकला आपण बळी पडणार आहोत का माझा तुम्हाला प्रश्न आहे माणिकलाल परदेशी म्हणतात पालकांची जबाबदारी वाढलेली आहे समाज म्हणून आपली पण जबाबदारी आहे माणिकलालजी आपण आपण असं नाही म्हणू शकत की कुठल्या तरी पालकांची जबाबदारी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आय गेस मी बऱ्यापैकी प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत मला आशा आहे मी एका महत्त्वाच्या विषयाला या निमित्तानं हात घातला आहे आणि तुमच्यापर्यंत हा विषय तुम्हाला पचला असेल पोहोचला असेल तुमच्यापर्यंत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य जाणवलं असेल जर का जाणवलं असेल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे ती विनंती म्हणजे अशा कंटेंटच्या बाबतीत आपल्याला सजग राहायला हवं अशा कंटेंटच्या बाबतीत आपण सरकारला संस्थांना त्या विविध नियामक संस्था असतात जसं मी न्यूज चॅनलमध्ये काम करतो न्यूज चॅनलवरती नियंत्रण करणाऱ्या संस्था आहेत ज्यांच्याकडे खाल तुम्ही तक्रारी करू शकता आमच्याबद्दल अधिक यांच्याकडनं या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत वगैरे काय झालं अशाच कंटेंटच्याबद्दल मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा ज्या विविध आणखी ज्या सरकारी संस्था आहेत त्यांच्याकडे आपण कंप्लेंट केली पाहिजे की या वेबसाईट्स या अशा विशिष्ट कंटेंट देणाऱ्या व्यक्ती असतील किंवा काय आपल्याला रिपोर्ट केलं पाहिजे की हे व्हिडिओ कोण शेअर करत का शेअर करत कुठले ग्रुप्स आहेत हे जिथे शक्य असेल मला कल्पना आभाळ फाटलेला आहे याबाबतीत पण जिथे जिथे ठिगळ लावणं का होईना शक्य असेल तर आपण ते केलं पाहिजे सो मी नेहमीप्रमाणे जसं सांगतो की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा मी फेसबुकवरती आहे इंस्टाग्रामवरती सुद्धा आहे ट्विटरवरती आहे फेसबुकवरती व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्स लिहू शकता याशिवाय साम टी व्ही सुद्धा फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवर आहे यूट्यूबवरती आमचा चॅनल आहे जो तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमची वेबसाईट आहे साम टी व्ही डॉट कॉम आमचं ॲप आहे जे मोबाईलवर डाउनलोड करा आणि चांगल्या उत्तम दर्जेदार विश्वसनीय विविध आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा साम टी व्ही सामर्थ्य महाराष्ट्राचे